बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. ग्रहणच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिले होते की रमा आणि लक्ष्मीची भेट झाली होती आणि रमा तिला बावली देते. आता सिद्धार्थ आणि निरंजन रमा आई आणि मंगल विषयी काही बोलत असतात तेव्हा सिद्धार्थ निरंजनला सांगतो की रमाचं त्या घरात राहणं आता योग्य नाही, आपण तिला एका चांगल्या आश्रमात पाठवूया जेणेकरून कोणालाच त्रास होणार नाही. दुसरीकडे सगळेच शेजारी एकत्र बसून रमा विषयी बोलत असतात तेव्हा गोखले काकू म्हणतात नक्की त्रास कसला आहे, रमाचा की वाळवीचा. वाळवीसाठी आपण संपूर्ण सोसायटी पेस्ट कंट्रोल करू आणि रमा बद्दल काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. रात्री निरंजन घरी येत असताना गोखले काकू त्याला खालीच भेटतात. ते त्याला रमाविषयी सोसायटीने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगतात तेव्हा निरंजन त्यांना सांगतो मी तिला महिला आश्रमात सोडणार आहे असे सांगून तो तिथून निघून जातो. तेव्हा रमा अचानक काकूंच्या समोर येऊन उभी राहते तेव्हा काकू फार घाबरतात. रमा त्यांच्याकडे बघतच राहते, नंतर तीही तिकडून निघून जाते. निरंजन पाठोपाठ टीव्ही वर घरी येते तेव्हा ती निरंजनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तो काहीच बोलत नाही. हे पाहून रमा त्याला काय झाल्याचे विचारते तेव्हा निरंजन माझं डोकं दुखतं असं सांगतो, त्यामुळे मला कोणीही काही विचारू नका असे बोलून निघून जातो. तिकडे सगळे शेजारी साठेकाकांकडे जमलेले असताना गोखले काकू त्यांना निरंजन काय बोलायचे सांगतात. निरंजन त्याच्या रूम मध्ये बसलेला असताना रमा तिकडे तेल घेऊन येते. ती काय झाल्याचं सारखं त्याला विचारत राहते तेव्हा निरंजन तिला काहीही सांगत नाही. तो तिला त्याला एकट्याला सोडून त्या रूम मधून बाहेर राहायला सांगतो तेव्हा ती त्याला सांगते मी तुला कधीच एकटं सोडणार नाही आणि जबरदस्तीने त्याच्या डोक्यावर तेल लावायला जाते तेव्हा निरंजन तिच्यावर चिरतो आणि तिचा हात झटकतो तेव्हा तिच्या हातातलं तेल खाली पडतं. ती ते भांडी उचलून बाहेर निघून जाते. तिकडे लक्ष्मी तिच्या घरी रमाने दिलेल्या बावली बरोबर खेळत असताना चिनप्पा आणि त्याचा मित्र संपत तिकडे येतात. चिनप्पा लक्ष्मी न सांगता बाहेर गेलेली असल्या कारणाने तिच्यावर खूप चिडतो व तिच्या हातातली बावली खेचून घेऊन कोणी दिल्याचे विचारतो तेव्हा संपत त्याला शांत करतो आणि त्याच्या पद्धतीने तिला बावली कोणी दिल्याचे विचारतो तेव्हा ती त्या चित्राकडे बोट दाखवते तेव्हा संपत त्या चित्राकडे पाहतच राहतो. दुसरीकडे रमा निरंजनच्या वागण्यामुळे उदास होऊन अंगाई गात असते तर तिकडे लक्ष्मी ही तीच अंगाई गात असते आणि त्या बावलीला झोपत असते. चिनप्पा आणि संपत हे सगळं लांबून बघत असतात तेव्हा संपत या बावलीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे त्याला सांगतो आणि लक्ष्मी झोपल्यावर ती बाहुली गायब करायला सांगतो. निरंजन त्याच्या खोलीत विचार करत बसलेला असताना त्याची आई तिकडे येते. ते दोघं खूप दिवसांनी मनमोकळेपणाने बोलतात. निरंजन तिला सांगतो सिद्धार्थशी बोलून झाल्यावर रमाला तो महिला आश्रमात सोडून येणार आहे तेव्हा हे दुसऱ्या खोलीत असलेल्या रमाला कळतं. सिद्धार्थाच्या हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना त्याला काहीतरी होतं. तो कसला तरी विचार करतो आणि गाडीत बसतो तेव्हा रमा आधीपासूनच मागच्या सीटवर बसलेली असते. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा मराठी कट्टा.